दुसऱ्या राष्ट्रीय आर्टिकल लेखन स्पर्धेत देवडीचे विकास भोसले हे उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या महिन्यात देशामध्ये कायद्याच्या विषयावर दुसरी राष्ट्रीय आर्टिकल लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून विकास भोसले हे उत्तीर्ण झाले आहेत. विकास हे मूळचे मोहोळ तालुक्यातील देवडी येथील असून सोलापूरमध्ये शिक्षणासाठी त्यांचे मामा ॲडव्होकेट गणेश पवार व ॲडव्होकेट सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विकास भोसले हे राजश्री शाहू लॉ कॉलेज बार्शी येथे विधी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.